ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। डंपरच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार, शिरोली हद्दीतील महालक्ष्मी अर्थ मूवर समोरील घटना। डंपरच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला। ओंकार शिवाजी पाटील वय वर्ष 17, मूळ गाव अंबरनाथ ठाणे, सध्या राहणार वीज वितरण केंद्राजवळ मंगसुळी व्हाईट हाऊस वारणा कोडोली असे दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे। हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली हद्दीत महालक्ष्मी अर्थ मूवर समोर शनिवारी सकाळी घडली। याबाबत घटनास्थळ व शिरोली पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की ओंकार पाटील याचे मूळ गाव रेळे तालुका शिराळा असून त्याचे वडील केमिकल कंपनीत नोकरीला होते, त्यामुळे ते अंबरनाथ ठाणे येथील रहिवासी आहेत। ओंकार हा एकुलता एक मुलगा होता, तो वारणानगर कोडोली येथील यशवंत ज्युनियर कॉलेजमध्ये 12वी सायन्सच्या वर्गात शिक्षणासाठी आला होता। शनिवारी तो मित्राची हिरो प्लेजर मोपेडवरून पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरला जात होता। महालक्ष्मी अर्थ मूवर्स सेंटरच्या समोर आला असता अज्ञात डंपरची धडक बसली आणि तो डंपरच्या पाठीमागील चाकाखाली सापडला। त्या डंपरचे चाक ओंकारच्या डोक्यावरून गेलं, त्यामुळे त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता। घटनास्थळी दाखल झालेल्या शिरोली पोलिसांनी त्या सरकारी दवाखान्यात दाखल केलं। महानकरे न्यूजसाठी कुबेर हंकारे, पुलाची शिरोली।